ग्रॅटिट्यूड सिरीज सुरू करण्याच्या मागे माझा निश्चित एक हेतू आहे. हेतू असा की गेल्या 25 वर्षाच्या कामाचा आढावा घ्यायचा, त्यानिमित्ताने माझ्या सर्व आवडत्या कलाकारांना भेटायचं आणि त्यांचं नृत्य कोरिओग्राफी, नृत्य संरचना या सगळ्याविषयी त्यांचा काय अप्रोच आहे, त्यांना काय माझ्याविषयी अनुभव आला किंवा इतर नृत्य दिग्दर्शकांबद्दल पण त्यांना काय अनुभव येतात, आणि हा विषय ते एक नट म्हणून किंवा एक सेलिब्रिटी म्हणून किंवा एक एक हिरो म्हणून एक हिरोईन म्हणून कसं हँडल करतात या विषयावर थोडं बोललं जावं, हा त्याच्यामागचा हेतू. आणि त्यानिमित्ताने मला त्यांच्याविषयी काय वाटतं, प्रत्येक वेळेला ह्या कलाकारांबरोबर काम करताना मला काय काय वाटत राहिलंय ते सांगायचं, त्या त्यावेळेला राहून गेलेलं आत्ता त्यांना सांगावं अशी इच्छा निर्माण झाली म्हणून ही सिरीज. आणि या सिरीजमध्ये गेल्या वेळेचे आपले कलाकार होते श्रेष्ठ कलाकार मोहन जोशी, आणि त्यांचे विचार ऐकून बऱ्याच लोकांना असं झालं की अरे किती छान पद्धतीने हे याचा ऊहापोह केला जातो, किती छान पद्धतीने हे बोललं जात आहे. आणि खूप लोकांनी मला अभिनंदनाचे पण फोन केले आणि त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. जसं मी म्हटलं की वेगळे वेगळे विषय मला हाताळायचे, तसा आज एक थोडासा वेगळा अँगल असलेली माझी खूप चांगली मैत्रीण जिला मी आज या सिरीजमध्ये बोलवलं, तिचं नाव आहे मुग्धा गोडबोले रानडे. उत्कृष्ट लेखिका, उत्कृष्ट प्रथमता उत्कृष्ट आर्टिस्ट, नटी, नटीपेक्षा सुद्धा एक कलाकार, एक अभिनेत्री, उत्कृष्ट अभिनेत्री जिला एक स्वतःची पर्सनॅलिटी आहे आणि डोळसपणे सर्व कलाकडे बघण्याची तिची वृत्ती आहे. नमस्कार. सोनिया सध्या ही जी व्हिडिओजची मालिका करते त्यामध्ये मी काय करू शकेन असा मी विचार केला, कारण मी काही रूढार्थाने डान्सर नाही. मी कधी कुठल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये किंवा इव्हेंटमध्ये नाचले नाही आहे. तर मी असं ठरवलं की आपण सोनियाची स्टुडंट या नात्याने बोलूया. त्या व्यतिरिक्तही अनेक कारणांनी माझा आणि सोनियाचा संपर्क येत गेला, आम्ही एकत्र काम करत गेलो. पण मला माझ्यासाठी माझ्या आयुष्यात किंवा माझ्या ग्रोथमध्ये सोनिया गुरु म्हणून भेटणं हे खूप महत्त्वाचं वाटतं, आणि म्हणून आज मी सोनियाची स्टुडंट या नात्याने जास्त बोलेन किंवा तसा मी प्रयत्न करेन. पहिल्यांदा मी तिला, मला असं वाटतं की ई टीव्हीवर तिचा एक काहीतरी एक फ्लॅशेसमध्ये एक छान तिचा एक विचार तिने मांडले होते आणि तेव्हाच माझं लक्ष वेधलं गेलं या मुग्धाकडे, की अशा पद्धतीने निर्भीडपणे विचार मांडू शकते की ज्याचा नंतर काय परिणाम होईल, मग मला कामं मिळतील की नाही याचा विचार न करता ती आपले विचार मांडत होती. आणि आय रिअली लव्ड हर. आणि नंतर आमचं टिकल ती पॉलिटिकलच्या मला वाटतं एका गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी मी गेले होते आणि तेव्हा माझी मुग्धाशी भेट झाली. मी पहिल्यांदा सोनियाला भेटले टिकल ते पॉलिटिकल या मालिकेच्या टायटल सॉन्गच्या शूटिंगच्या वेळेला. ती कोरिओग्राफ करणार होती आणि अर्थातच मी त्या मालिकेत काम करत असल्यामुळे मी नाचणार होते. मी जेव्हा पहिल्यांदा तिला भेटले तेव्हा पहिली गोष्ट माझ्या मनात जी आली ती मला अजूनही लख्ख आठवते की ग्रेसफुल. ही व्यक्ती किती ग्रेसफुल आहे. त्याआधी संजय पवारच्या सती या नाटकात मी काम केलं होतं तेव्हा मी खूप लोकांकडनं ऐकलं होतं की सोनियामुळे मी सतीमध्ये काय काम केलं होतं तू बघायला पाहिजे होतंस. अर्थात मी तेव्हा मुंबईत नव्हते त्यामुळे मी ती एकांकिका आणि त्यातलं सोनियाचं काम बघू शकले नव्हते. पण सोनिया ही एक उत्तम अभिनेत्री आहे हे मी ऐकून होते, ज्याचा पुढे प्रत्यय अनेकदा मला तिच्या बाकी परफॉर्मन्सेसमधनं आलाच. माझी पार्ल्याची ब्रँच सुरू झाली आणि या पार्ल्याच्या ब्रँचला मुग्धा तिच्या मुलीला घेऊन ऍडमिशन घ्यायला आली, रुचा, जिला कथ्थक तिला शिकवायचं होतं. आणि तिला शिकवता शिकवता तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मी पण शिकलं तर काय हरकत आहे, आणि मला फार चांगलं वाटलं. आणि मग तिने जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा तिच्या स्वभावानुसार त्याच्याकडे पूर्णपणे त्या कलेला मान देऊन, तो कला शिकवणारी व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीला मान देऊन, आणि त्याला पूर्ण आपल्या पद्धतीने काय म्हणतो की त्याच्यात मन लावून तिने शिकायला सुरुवात केली. मला सांगायला अभिमान वाटतो की मुग्धा ने जवळजवळ मध्यमापूर्णपर्यंत परीक्षा दिली आणि अत्यंत व्यवस्थित विधिवत तिने शिक्षण घेतलं. माझं हेच म्हणणं आहे की जे नाटक, सिनेमा आणि इतर कलांमध्ये आहे त्यांनी या बाकीच्या सगळ्या कलांचा पण म्हणजे त्यांच्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे आणि त्याच्या ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि
त्याचे पण मॅक्झिमम काय म्हणतो आपण स्वतःला एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मुग्धा मी त्याच्याकडे बघायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या ती जेव्हापासून क्लासमध्ये आले तेव्हापासून तिने प्रत्येक कसं मी तोडा शिकवते, कसं परण करते, कसं मी पडंत करते. खरं तर सांगू का, म्हणजे जेव्हा मध्यमाप्रथमला मुग्धा होती तेव्हा एक समजा ठुमरी बसवायची असेल तर मी थोडीशी म्हणजे मला कळत नव्हतं की कारण की नृत्याची भाषा आणि इतके वर्ष अभिनय केलेली अभिनयाची भाषा, नाटकातल्या अभिनयाची भाषा ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि अशा वयामध्ये मुद्दा शिकायला आली होती की आयडियाज फिक्स्ड असतात, तर त्या आयडियाज बाजूला ठेवून नृत्यातल्या अभिनयाची आयडिया ॲक्सेप्ट करणं, त्याच्यासाठी समोरच्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं याला एक फार मोठेपणा लागतो जो मुग्धामध्ये आहे. आणि मुग्धानी आपलंसं केलं शरीर नृत्यकलामधील, याबद्दल मी तिची अत्यंत आभारी आहे. आणि मैत्रिणही आणि गुरुही ह्या दोन्ही भूमिकांमध्ये तिने मला खूप छान पद्धतीने ऍक्सेप्ट केलं आणि त्यामुळे फार आमचं नातं दृढ होत गेलं असं मला वाटतं. टिकल ते पॉलिटिकल नंतर अनेक वर्ष माझा तिचा काही संपर्क नव्हता आणि त्यानंतर मी मला वाटतं 10-11 वर्षांपूर्वी माझ्या मुलीला कथ्थक शिकवायला म्हणून पहिल्यांदा तिच्याकडे गेले. तिच्या पार्ल्याच्या ब्रांचमध्ये माझी मुलगी कथ्थक शिकायला जायला लागली आणि त्यावेळेला मी मुलीसाठी वेळ घ्यायचा म्हणून बाकीचं माझं सगळं काम थांबवलं होतं, मी घरी होते. तर मीही तिच्याबरोबर तिथे जाऊन बसायचं आणि मग मला असं वाटायचं की आपण इथे तास दीड तास नुसत्याच येऊन बसतो आणि आपल्याला हे सगळं आवडतंय, त्यांची शिकवण्याची पद्धत आवडते आणि असं वाटतंय की आपणही शिकावं. तर म्हणून मी जरा बिचकतच त्यांना विचारलं, कारण नृत्य आणि मी ह्या बाबतीत जरा माझ्या मनात थोडासा गोंधळ होता. मला असं वाटतं लहानपणापासून माझी एकूण शारीरिक ठेवण, माझी उंची बघता मला थोडासा कॉम्प्लेक्स होता. मला असं वाटायचं की स्टेजवर आपण फार उंच दिसतो, आपण मेबी बारीक दिसतो, आपण नाचताना फार बऱ्या नाही दिसणार. अजूनही मला जर कोणीही विचारलं की एखाद्या इव्हेंटमध्ये तू नाचशील का, तू सूत्रसंचालन करशील का, तू अभिनय करशील, स्किट करशील, तर मी अर्थातच कधीही सूत्रसंचालन किंवा स्किट असं म्हणेन. मी कधीच नाचायला स्टेजवर उभी राहिले नव्हते, त्यामुळे मला थोडी मनात धाकधूक होती. मी पहिल्याच दिवशी सोनियाला सांगितलं होतं की सोनिया, मी परीक्षा वगैरे नाही देणार आणि मी कुठे परफॉर्म नाही करणार, मला फक्त शिकायचं आहे, मला आवडतं आहे म्हणून शिकायचं आहे. तर मला सोनिया आणि संजय दोघीही म्हणाले की तू सुरू तर कर, मग आपण बघू, आत्ताच काही ठरवू नकोस. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही आहे. आणि मी क्लास सुरू केला आणि पहिल्याच दिवशी मला गंमत वाटली, कारण माझ्या आजूबाजूला 5, 6, 7, 8 वर्षांच्या मुली होत्या ज्यांच्याबरोबर पहिला 10 मी मारला. माझं वय तेव्हा होतं 34 वर्षांचं आणि एवढ्या उशिरा जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यापासून शिकायला सुरुवात करतो तेव्हा पहिली गोष्ट काय होत असेल तर आपला इगो पूर्णपणे गुंडाळला जातो. कारण आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या मुली आपल्यापेक्षा जास्त पटकन पिकअप करत आहेत, त्यांची शरीरं आपल्यापेक्षा जास्त पटकन वळतायत वागतायत, हे बघून मला असं वाटायचं की हे सगळं बहुतेक आपल्याला जमणं अवघड आहे. पण ठीक आहे, एक एक कलाकार म्हणून दुसऱ्या एका कलेचं एक अंग जर आपण काही प्रमाणात त्याच्याशी ओळख करून घेऊ शकलो तर कदाचित त्याचा आपल्याला फायदा होईल. अशा पद्धतीने मी कथक सोनियाकडे शिकायला सुरुवात केली. संजोतनी मला खूप शिकवलं आणि मध्यमापूर्णपर्यंत मी गेले, त्याच्या सगळ्या रिटन टेस्टसुद्धा मी दिल्या. त्या बाकावर मी मावायचेसुद्धा नाही, आजूबाजूच्या सगळ्या छोट्या छोट्या मुली त्याच्यावर बसून 3-3 तासांच्या पेपर लिहायच. 3 तासाचा पेपर एका जागी बसून लिहिण्याची सवयही माझी गेलेली होती. पण हे सगळं मी कथ्थकच्या सोनियाच्या आणि संजोतच्या प्रेमाखातर गेले. या क्षेत्रामध्ये जिथे एकीकडे बऱ्याचदा अशा गोष्टीची खंत वाटते की फार वरवर पद्धतीने नृत्यकलेकडे बघितलं जातं, म्हणजे एखादा बाबा इव्हेंट आहे किंवा एखादा छोटासा नाच नाचायचा तर तेवढ्यापुरतं त्याच्याशी त्या दिवसापुरतं, म्हणजे ते त्यातनं त्या दिवशीचा परफॉर्मन्स चांगला मिळावा इतपतच त्याच्याकडे बघितलं जातं. अशा म्हणजे ह्या ट्रेंडमध्ये जात असताना, त्या ट्रेंडमध्ये राहून, त्या समकालीन राहून मुग्धासारखी एक अभिनेत्री या नृत्याचा स्वांत सुखाय म्हणून विचार करते की मी शिकतेय याची कुठे असं कुठे प्रपोगंडा नाही, हे कुठेही सांगणं नाही, याची कुठेही जाहिरात करणं नाही आणि त्याचं खरंच जाणून घेण्याकडे कल. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जाणून घेण्याचा पण अभिनय होतो,
पण तसं नाही, खरंच जाणून घेण्याचा कल आणि ते खरंच मला कळलं पाहिजे. बरं, ते नुसतं आत्मसात करणं नाहीये, तर ते आत्मसात जे मी करते त्याचा मी कुठे कुठे वापर करू शकते, माझ्या वावरामध्ये माझ्या बोलण्यामध्ये त्याचा कसा वापर होऊ शकतो, याचा डोळस विचार हा सगळा खूप कौतुकाचा भाग आहे असं मला वाटतं. मुग्धानी म्हणजे तिला आनंद मिळतो, किंवा ती विद्यार्थी दशेत जाऊ शकते, डान्स क्लासचा कार्यक्रम असेल, खाली बघून जर रिहर्सल बघत असेल, हे मला तू घेशील का या नाचामध्ये, असं निरागसतेने ती विचारू शकते की मी कोणीतरी आहे, मला मी कशाला विचारू. म्हणजे बऱ्याच, आणि अतुल एकदा गुरुपौर्णिमेला असंच आला होता, तो त्याला पण खूप छान वाटलं की या किती छान पद्धतीने विद्यार्थिनी म्हणून तुझ्याकडे वावरतात. तर ती दशा आपल्याला आपल्याला समजणं आणि त्याचा ऍक्सेप्टन्स ही फार मोठी गोष्ट. गुरु म्हणून सोनियाबद्दल खरं तर मी तासन तास बोलू शकेन. साधारणपणे माझ्याच वयाची आहे ती, कदाचित थोडीशी मोठी असेल. एक गोष्ट मला खूप आवर्जून सांगावीशी वाटते की सध्याच्या काळामध्ये संपूर्ण शास्त्रीय कला शिकवणं, ती विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणं, त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण करणं हे सगळंच खूप कठीण आहे. हल्ली एकूण रियालिटी शोज किंवा बॉलिवूड डान्स ह्या सगळ्याचं प्रस्थ एवढं वाढलं आहे की हे करण्यासाठी त्याचा पाया मजबूत करायला मुळात तुम्हाला हे शिकावं लागेल, हे मुलांच्या मनावर बिंबवणं हे फार कठीण झालं आहे. आणि मला असं वाटत होतं की माझ्या मुलीने हे शिकावं, कारण इव्हेंच्युअली तिला काय निवडायचं आहे हे ती ठरवेल, पण निदान कुठलीही गोष्ट शिकताना त्याचा पाया जो शास्त्र आहे ते नक्की शिकता आलं पाहिजे, किंवा तो शिकण्याचा निदान प्रयत्न केला गेला पाहिजे. गेली अनेक वर्ष सोनियाच्या क्लासमध्ये मी बघते, ती ज्या निष्ठेने आणि ज्या प्रेमाने ज्या कळकळीने मुलींना शिकवते ते खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. ती फक्त स्वतः शिकत नाही, ती फक्त स्वतःचे कार्यक्रम करत नाही, ती ज्या पद्धतीने त्या मुलींना पुश करत असते, दरवर्षी तिचा एक वार्षिक कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम म्हणजे थक्क करणारा एक अनुभव असतो, कारण 2-3 महिने त्या कार्यक्रमाची त्या क्लासमधल्या मुली तयारी करत असतात. त्याच्या आधी 2-3 महिने सोनिया आणि तिच्या सिनियर स्टुडंट्स कुठले डान्सेस बसवायचे, त्याच्यासाठी गाणी कुठली निवडायची, त्याची कोरिओग्राफी कशी करायची, लाईट्स कसे वापरायचे, ह्या सगळ्याचा विचार करत असतात. म्हणजे वर्षात 6 महिने जवळजवळ त्या एका दिवसात त्या क्लासमधल्या 200-250 मुली आपापल्या पालकांसमोर, आलेल्या माणसांसमोर आपलं नृत्य कसं सादर करणार आहेत याचा विचार करत असतात. इतकी इन्व्हॉल्वमेंट स्वतः सोनियाची आणि तिच्या सिनियर स्टुडंट्सची असते की विद्यार्थिनी म्हणून त्यात मी इन्व्हॉल्व न होणं ह्याचा मला अपराधी वाटायला लागतो. आणि म्हणून अनेकदा ती पॅशन त्या सगळ्या मुलींवर फिरवली जाते आणि सगळ्याच जणी मिळून त्या पॅशनने काम करतात. एक वाक्य सोनिया क्लासमध्ये बोलली होती जे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. एकदा एक तोडा का परण शिकताना सोनियाने असं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखादा तोडा शिकता तेव्हा तुमची त्याच्याशी ओळख होते, जेव्हा तुम्ही तो 10 वेळा करता तेव्हा तुम्हाला तो कळतो, जेव्हा तुम्ही तो 50 वेळा करता तेव्हा तुम्हाला तो यायला लागतो, जेव्हा तुम्ही तो 100 वेळा करता तेव्हा तो आत्मसात होतो, जेव्हा तुम्ही तो 500 वेळा करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातली गंमत कळते, आणि जेव्हा तुम्ही तो 1000 वेळा करता तेव्हा त्या तोड्याला आणि तुम्हाला त्या आविष्काराला एक तेज प्राप्त होतो. मला असं वाटतं ही गोष्ट कुठल्याही कलेच्या बाबतीत अशीच्या अशी अप्लाय करण्यासारखी आहे. सध्या थोडं झालं आहे असं की कुठल्याही कलेच्या बाबतीत उत्स्फूर्तपणाला किंवा स्पॉन्टेनिटीला जास्त महत्त्व दिलं जातं, त्यामागच्या अभ्यासाला किंवा रियाजाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही. आणि म्हणून शुद्ध मराठी भाषेत बोलायचं झालं तर अर्ध्या हळकुंडानी पिवळे असे आपल्या आजूबाजूला खूप जणं आपण बघायला लागलो. हा रियाज किंवा हा अभ्यास ह्याला सोनिया आणि तिच्या स्टुडंट्स जेवढं महत्त्व देतात तेवढं कुणाही गुरुनी कुणाही विद्यार्थ्यामध्ये त्याचं महत्त्व रुजवणं हे फार फार महत्त्वाचं आहे. आणि फार पॅशनेटली सोनिया ते करते, त्यामुळे खरंच म्हणजे मला गुरु म्हणून तिच्याविषयी जेवढं कौतुक वाटतं, आदर वाटतो, त्यापेक्षा असं वाटतं की
प्रत्येकाला आयुष्यात असा गुरु कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर मिळायला हवा, कारण वेगळी दारं खुली होतात. म्हणजे मी फक्त ती कला शिकण्याच्या दृष्टीने म्हणत नाहीये, अनेक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आणि सोनियाने माझ्या स्वतःच्या कामाच्या बाबतीत सुद्धा असा दृष्टिकोन बदलला. साधा हा व्हिडिओ असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, सोनियासाठी करायची म्हटल्यावर मी ती जास्त मन लावून करते, कारण ती स्वतः ते इतकं पॅशनेटली करत असते की मला असं वाटायला लागतं की आपणही त्यात 100% दिले पाहिजे. त्यामुळे मला थोडी उशिरा का होईना, पण गुरु म्हणून सोनिया भेटली, लाभली, हे मी माझं भाग्य समजते. मुग्धा जेव्हा कथ्थकशी आणि शरयू नृत्य कलावंदीशी समरस झाली, तेव्हा एक तिला मी असं विचारलं की जो आपला दरवर्षी नृत्यंती हा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमासाठी तू निरूपण करशील, निवेदन करशील, आणि ती एका पॅनवर तयार झाली. आणि मग भूमिका बदलली तिची. आता तिला त्या सगळ्या कामाविषयी बोलायचंय, ती भूमिका तुम्ही इतकी अफलातून बदलली. आणि एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन, एखाद्या नाट्यवचनाचं निवेदन किंवा एखाद्या इव्हेंटचं निवेदन आणि एखाद्या क्लासिकल डान्सच्या कार्यक्रमाचं निवेदन, याच्यामध्ये काय फरक असू शकतो? त्या कपड्यांमध्ये, त्या उभं राहण्यामध्ये, त्या प्रेझेन्समध्ये काय फरक असू शकतो? हा सगळा तिने अतिशय सुरेख, म्हणजे इतका सुरेख वठवला की त्यानंतरच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांचं निवेदन मुग्धाने केलंय. आणि फार चांगला त्याचा शास्त्रीयदृष्ट्या ते कसं पोचेल लोकांपर्यंत, किंवा ही संस्था काय पद्धतीचं काम करते, सोनिया काय सांगण्याचा प्रयत्न करते, ह्याचं अतिशय पोटतिडकीने ते पोचवणं हे तिने सुरू केलं. आणि त्यानंतर मग आम्ही दोघींनी एक, म्हणजे जो मी पंचतत्व नावाची संकल्पना आता गेल्या वर्षी मांडली, त्याचं संपूर्ण निवेदन हे मुग्धा गोडबोले करते आणि अप्रतिम करते. कारण अत्यंत मुळापासून आणि अत्यंत प्युरिटीने तो विषय मांडायचा आहे, त्याच्यासाठी ज्या पद्धतीने आवाजाची पोत आणि तिने वापरली आहे, आणि मला फार आनंद झाला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मला नेहमी ही गोष्ट कमी वाटते की नृत्य चालू, जेव्हा कार्यक्रम चालू असतो तेव्हा जे निवेदक किंवा जे बोलणारे त्याच्यामध्ये समरस होतात, ते एक प्रकारची साथ करत असतात, अकंपनीमेंट करत असतात, की आपलं बोलणं झालं आणि विषय संपला असं नाही, ती अकंपनीमेंट असते. तर ती अकंपनीमेंट मुग्धाला जमली, म्हणजे मला तिचं असणं हे प्रचंड ताकद देतं आणि एक उत्साह देतं, आणि त्यामुळे मला फार मजा येते मुग्धाबरोबर काम करतात. या शिकण्याच्या सगळ्या प्रवासात एक दिवस सोनियाने मला विचारलं की माझ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करशील का, आणि ठाण्याच्या ब्रांचच्या एका कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन केलं, त्यानंतर मी अनेकदा ते केलं. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अर्थातच उत्तम कोरिओग्राफी, अतिशय तयारीच्या मुली, म्हणजे आपण थक्क होतो, तोंडात गोड घालावं असं वाटतं, असे परफॉर्मन्सेस मुलींचे असतात. आणि लहान लहान मुली काय तयारीने नाचतात हे खरंच तिथे येऊन बघण्याचीच, अनुभवण्याचीच गोष्ट आहे. पण एक फार महत्वाची गोष्ट ह्यात दरवर्षी मी वाट बघत असते, ती म्हणजे सोनियाची नृत्य नाट्य. अतिशय वेगळे विषय, ह्या कॉन्सेप्ट तिला कशा सुचतात, त्या कुठून तिच्या मनात येतात, मला खरंच फार कुतूहल आहे. पण दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन ते तिथे थांबत नाही, ती त्याच्या मागे लागते. त्याचं संपूर्ण एक्झिक्युशन ही बघण्यासारखी गोष्ट असते. पुन्हा एकदा त्याचे लाईट्स, त्याचं म्युझिक, त्यासाठी घेतलेली मेहनत आणि ज्या एनर्जीने ती सगळी मुलं ते परफॉर्म करत असतात, कृष्ण, बुद्धिबळ, संत ज्ञानेश्वर, परिणत आणि कवण जन्मला, तर अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटतं. हे नदे सरिते हा पुन्हा एकदा एक अतिशय वेगळा कार्यक्रम, वेगळं नृत्य नाट्य सोनियाचं मी बघितलं. आणि यानंतर आणखीन एक अप्रतिम कार्यक्रम घेऊन सोनिया माझ्याकडे आली, तो म्हणजे पंचतत्व, पंचमहाभूतांवर आधारित कार्यक्रम पंचतत्व. सोनिया परचुरे, अमर ओक, प्रथमेश लघाटे, स्वीकार कट्टी आणि आशय कुलकर्णी हे पाच आपापल्या क्षेत्रात अतिशय नावाजलेले कलाकार एकत्र येऊन संपूर्ण शास्त्रीय संगीतावर आधारित हा पंचतत्व हा कार्यक्रम करतात. शास्त्रीय संगीताची आवड असणाऱ्यांसाठी अक्षरशः ही मेजवानी आहे. संपदा जोगळेकर कुलकर्णीचा अतिशय सुंदर स्क्रिप्ट, मला फार कौतुक वाटतं ह्या सगळ्यांचं. किती खोल विचार, किती वेगळा विचार, वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न सातत्याने ही माणसं करत असतात.
पंचतत्वाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट मला नेहमी लक्षात येते, ते म्हणजे हे सगळेच कलाकार आपापला एक एकटा 2-2.5 तासांचा कार्यक्रम करू शकतात, पण हे सगळे एकत्र मिळून 1-2.5 तासांचा कार्यक्रम करतात. आणि दरवेळेला जेव्हा जेव्हा त्याचा प्रयोग असतो तेव्हा आधी 2-3 दिवस भेटतात, त्याची रिहर्सल करतात. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सुद्धा जिथे कुठे आम्ही असू, ज्या शहरात असू, तिथे एकत्र भेटतात, त्याची रिहर्सल करतात. म्हणजे कलाकार म्हणून हे कितीही नावाजले, कितीही मोठे झाले, लोकांच्या कौतुकाला आदराला पात्र ठरले, तरीही परफॉर्मन्सच्या आधीची तयारी या बाबतीत मात्र हे सगळे अजूनही तेवढेच सजग आहेत. पुन्हा पुन्हा मला हे जाणवतं की एकूण सगळं खूप उथळपणाकडे चाललंय किंवा इन्स्टंटपणाकडे चाललंय. आणि अशा ह्या जगात सध्याच्या इतकी खोलवर एखाद्या कलेची रुजवात एखाद्या व्यक्तीमध्ये झालेली असणं आणि तिने ती तिच्यापुरती न ठेवता इतरांपर्यंतही ते पोचवण्याचं काम करणं आणि ते आयुष्यभर करत राहणं ही मोठी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या सोनियाच्या प्रवासात खूपच छोटासा हिस्सा म्हणून का होईना, पण मी सामील झाले आणि मी हे सगळं जवळून बघू शकले ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. हे असे असंख्य कार्यक्रम यापुढे सोनिया करेल. माझ्या बाजूने जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा मला जी शक्य ती सगळी मदत संपूर्णपणे सपोर्ट आम्ही कायमच सोनियाला करत राहील. कारण असे प्युरिस्ट ज्याला म्हणतात तसे आता कमी राहिले आणि इथून पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने खरं तर त्यांची गरज जास्त आहे. त्यामुळे ह्या निमित्ताने सोनियाच्या क्लासमधल्या स्टुडंट्सना आणि त्यांच्या आईवडिलांना मला हे सांगावंसं वाटतं की कधी कधी कुठेतरी सरेंडर करायचं असतं माणसाने, तर आपण न बघितलेल्या गोष्टींना सरेंडर करण्यापेक्षा जर असा एखादा गुरु आपल्याला मिळाला तर त्याला सरेंडर करावं. कारण तो आपलं बोट धरून एका विशिष्ट स्थानापर्यंत आपल्याला नेणार आहे आणि जिथे तो आपलं बोट सोडणार आहे तिथून पुढे आपण एकटे जाऊ शकू ह्याची त्याला खात्री असणार आहे, म्हणूनच तो ते सोडणार आहे. आणि अशी एक गुरु आपल्याला सगळ्यांना लाभली आहे. मला थोडी उशिरा का होईना, पण सोनिया भेटली, गुरु म्हणून लाभली, हे खरंच मी माझं भाग्य समजते. त्यामुळे सोनिया ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर फ्युचर वेंचर्स. आणि कधीही काहीही लागलं तरी मला हाक मार, मी अशीच स्टेजवरनं किंवा विंगेतनं इतक्याच प्रेमाने तुझ्याकडे कायम बघत असेल. थँक्यू व्हेरी मच. या सिरीजसाठी ज्या ज्या कलाकारांना बोलवते त्या प्रत्येक कलाकाराच्या वेळेस मी असा विचार करते की या सगळ्या बोलण्याला शोभेल आणि नेमकी पोचवू शकेल अशी कुठली स्टेप दाखवूया. तर तसा विचार करूनच आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा नक्की उपयोग होईल असा विचार करून ह्या स्टेप्स दाखवायचा प्रयत्न करते. तर आजची आपली कलाकार होती मुग्धा. मुग्धानी लाईट पण नाटकात किंवा नृत्याचा भाग घेतला आणि शास्त्रीय पण ती शिकली आहे, त्यामुळे दोन्हीला साजेशी अशी आजची स्टेप तुम्हाला शिकवते. आधी ती स्टेप करून दाखवते. ही स्टेप प्युअर क्लासिकलमध्ये तर करतात ज्याला पलटा असं म्हणतात. म्हणजे एक कॅरेक्टर जर बदलायचं असेल, इकडून इकडे जायचं आणि एक समजा मी कृष्ण झाले आणि इकडून इकडे गेल्यानंतर मी आता समजा राधा झाले, तर पलटा हा बेसिकली कॅरेक्टर चेंजसाठी फार छान आहे. पण फोकला पण बऱ्याचदा तो वापरला जातो. फोकसाठी पण हा पाय नक्कीच वापरला जातो. तर मी दाखवते, नीट बघा. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 2, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 2, 2, 3, 4. उजवा उजवा डावा उजवा डावा डावा उजवा डावा. अशी ही स्टेप आहे. थोडी कदाचित क्लिष्ट वाटेल पण नक्की करून बघा. यांनी जे म्हणतो ना की आपण फास्ट स्टेपिंगसाठी एक मेंदू चालू राहण्यासाठी ही स्टेप नक्की तुम्हाला मदत करेल. पुन्हा एकदा खूप चांगली प्रॅक्टिस करा आणि पुढच्या वेळेस पुन्हा माझ्याबरोबर या एका नवीन कलाकाराला घेऊन. नक्की मी आपल्या भेटीला येईन. नमस्कार.